तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर येथे सन 2023 मध्ये करण्यात येणाऱ्या कोतवाल भरती आरक्षण सोडत 20 जुलै रोजी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर या ठिकाणी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. कोतवाल या पदासाठी मागासवर्गीय कक्ष पुणे यांचे मंजूर बिंदू नामावलीनुसार 9 पदे रिक्त होते. शासन निर्णयानुसार 9 पदाच्या 80% प्रमाणे एकूण 7 कोतवाल पदाची प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आलं. यामध्ये वळसंग गावासाठी अनुसूचित जाती महिला वडकबाळसाठी अनुसूचित जमाती मुस्तीसाठी भटक्या जमाती ब हत्तूरसाठी भटक्या जमाती ब बोरामणीसाठी इतर मागास प्रवर्ग तोगराळीसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक त्याचबरोबर सिंदगड या गावासाठी अनुसूचित जमाती अशा 3 गावाच्या कोतवाल पदाचे आरक्षण सोडत जाहीर झालाय. यावेळी कोतवाल निवड समितीच्या अध्यक्ष मनीषा आव्हाळे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी सोलापूर क्रमांक 2 राजशेखर लिंबारे सदस्य सचिव तथा तहसीलदार दक्षिण सोलापूर आर बी भंडारे निवासी नायब तहसीलदार डी एफ गायकवाड महसूल नायब तहसीलदार विठ्ठल बी जाधव निवडणूक नायब तहसीलदार आरती दवाडे संजय गांधी नायब तहसीलदार किरण फुले परिवेक्षाधीन नायब तहसीलदार अव्वल कारकुण पुरुषोत्तम शिंदे तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी.